ब्रॉट टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स। हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। डिक्ले, ए डिक्ले, सिक्योरिटी कोड मांगी। याला तो ये दुपारी चादर और क्या लगे? याला, अरे कौन बनते हैं हम चाबा पंचे? तुझे साक्षी चाहिए? थोड़ा कुड़ी लंकिया नहीं पाठो लगे? असल्यांना आपण सोडणार नाही। ते किती मोठ्या बापाचा असू द्या, तू तुझ्या घराचा। तुम्ही असं वाटून देऊ नका काय अजित पवार गुरुमठ आला की माईक हातात घेतला बाजूलावर बाजूलावर ते डागात डागातच घेऊन जाईल आपल्याला। पार्नेरकरांनो, मी आधीच तुम्हाला सगळ्यांना सांगतो, माझी आता त्र्यंबकेश्वर इगतपुरीला सभा होती, परंतु तिथे एवढा सभा झाल्यावर पाऊस आणि ढगाळ सगळ्यांनी बसून घ्या, माझं ढगाळ वातावरण होतं, मला हेलिकॉप्टर पण इकडे आणता येत नव्हतं, परंतु त्याच्यामध्ये आम्ही विनंती केली पायलटला। पायलट म्हणला की दादा मी कसा बसा नेतो, त्यांनी आणलं, परंतु त्यांनी सांगितलं की तुम्हाला परत 4:30 वाजता निघावं लागेल तर तुम्ही मुंबईला पोहोचाल, कारण तिकडे पुन्हा ढगाळ वातावरण आहे। मधल्या काळामध्ये आपलंच एक हेलिकॉप्टर पुण्यावरून रायगडला जाताना टेक ऑफ करून ढगाळ वातावरणामध्ये दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये 3 जण मृत्युमुखी पडले। भगिनी वर्गाला बसायला जागा द्या किंवा माझी पोलीस हे इथलं जरा सोडा आणि इथं महिलांना बसवा, हे काढा आणि फक्त महिला सोडा, इथं बसू द्या। हे काढायला किती वेळ लागतो? ते काय कात्री लावली तरी ते निघू शकत। डिकले, हे डिकले, सिक्युरिटी कोण माझी? त्यांनी जावा आणि महिलांना इथं बसू द्या। माधवराव लांबखेडे असे बरेच जण आलेले होते, शिवाजीराव पण आलेले होते, आणि यांनी एक इच्छा प्रदर्शित केली की दादा आम्हाला याला हे दुपारी चंद्रावर गेलं का रे असं म्हटलं तर कसं रे आपलं व्हायचं? साधू संतांनी काय विचार सांगितलेले, तुकाराम महाराजांनी माऊलीनं काय सांगितलेलं आहे, ठीक आहे, हौसे नवसे गौसे असतात, आपल्याला आपलं काम करायचंय। थांब ना बाबा, ते मी तेच सांगतोय ना बाळा, तेच सांगतोय, तुझ्या मनात जे आहे ना तेच माझ्या बोलण्यातनं बाहेर पडणार, थांब जरा। त्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्याला, अरे कोण म्हणतं आमच्या बापाचं? तुझ्या साखरचं आहे ना? अरे मी पण शेतकरी आहे बाळा, मलाही फार कळतंय। तुला कुणी लंकेने पाठवलं का इकडं? बस त्यामध्ये ह्या का ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात, कशाला बोलायला सांगत्या मला? अरे थांबा रे बाबा, हे काय चाललंय चिठ्ठ्या द्यायचं? ठीक आहे, ह्या ठीक आहे रे, मग बसा ना। माझ्या कार्यकर्त्यांना मी असं डिस्टर्ब करायला नाही सांगत, तुम्ही बसा। त्या संदर्भ तर संस्था टिकतात। आज तुमच्या पार्लमेंटमध्ये पण काही पतसंस्था चांगल्या आहेत ना, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, पण काही वाईट पण झालेत। म्हणजे तुम्ही जनतेचे पैसे घेता आणि बुडवता, तुम्हाला कुणी अधिकार दिलाय? असल्यांना आपण सोडणार नाही। ते किती मोठ्या बापाचा असू द्या, तू तुझ्या घराचा। कायदा नियम सगळ्याला सारखा, आणि त्यामुळं आपली त्याच्यामध्ये अजून कोणाचे असे, अरे काय बाबा ऐका त्याच्या, अरे थांबा रे बाबा, ठीक आहे, मला ह्यांना तुम्हाला सांगतो, तुम्ही असं वाटून देऊ नका काय अजित पवार गुरुमठ आला की माईक हातात घेतला आमच्या लोकांना बोलून दिलं नाही, मला टेक ऑफ घ्यायचा आहे। काही काही गोष्टी पाळावे लागतात, नियम पाळावे लागतात। ढगाळ वातावरण असलं तर मी ढगाला म्हणू शकत नाही, अरे पार्नेरला उशीर झाला जरा बाजूलावर बाजूलावर, ते ढगात ढगातच घेऊन जाईल आपल्याला। त्याच्यामुळं माझ्याबद्दल गैरसमज करू नका, मला लवकरच निर्णय घ्यायचा। मी ह्या सगळ्यांना हे केलं की तुमच्यामध्ये एक एकजीवपणा राहिला, तुम्ही सगळ्यांनी कुणालाही तिकीट दिलं, तुम्ही एकी टिकवली तर तुम्ही समोरच्याला पराभूत करू शकाल, नाहीतर
आता खासदारकी त्याच्याकडं, ऐका ना, खासदारकी त्याच्याकडं, आमदारकी पण तो त्याच्याच घरात घ्यायला निघालाय. जर एक मिनिट रे बाबांनो, अरे घोषणा देणं फार सोपं असतं, पुढे 5 वर्ष प्रपंच चालवायचं आहे बाबांनो, त्यामध्ये जर दोन्ही एकाच घरामध्ये गेलं तर तुम्हाला कुणी वाली नाही. मी सरळ सांगेन, मी पारनेरमध्ये येऊन तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न केला.